नमस्कार, माझं नाव रवींद्र पाटील, पोथडी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। हे आपण चंदनाचं झाड लावलेलं आहे शेतामध्ये। हे आपण जळगावमधून घेतलेलं आहे झाड, परंतु ज्या नर्सरीमधून आपण घेतलेलं आहे त्यांनी योग्य ते मार्गदर्शन दिलेलं नाही। त्यानंतर आपले मित्र जितेंद्र वानखेडे हे योग्य वेळी मार्गदर्शन देत आहेत, आज पण ते आपल्या शेतात आले, ते आपल्याला सांगतात। तर शेतकरी बांधवांनो, आता दिवाळी येतेच आहे, भरपूर प्रमाणात लागवड होणार आहे, बरोबर। तर आज 3 महिने झाले, याच्यामध्ये डेव्हलपमेंट काहीच नाही। मी 2 आलो होतो, पहिल्या वेळेस ते आले मेहंदीच नव्हते, तर मी त्यांना समजून सांगितलं की कसं करायचं, काय करायचं, काय औषधे द्यायच्या, किती वेळा द्यायच्या, की महिन्यातून कितीदा द्यायच्या, सर्व गोष्टी ज्या काही आहेत ते मी त्यांना समजून सांगितल्या पहिल्या वेळेस। दुसऱ्या वेळेस आलो मी इथं, तर थोडा आता डेव्हलपमेंट दिसत आहे झाडांमध्ये। तर दिवाळी येते आहे, आता दिवाळीमध्ये भरपूर लागवड होणार आहे, एवढा स्फोट झालेला आहे चंदनचा, भरपूर प्रमाणात लागवड होणार आहे। तर त्यांना मी असं आवाहन करतो की तुम्ही लागवड आता करू राहिले, पण तुम्ही मार्गदर्शनाखाली लावा। व्हिडिओ माझा एक नाही आहे, पहिला व्हिडिओ नाही आहे, भरपूर व्हिडिओ आहे माझे, हा त्याच्यामधला आणखी एक प्लस झाला। तर असेच आपले जे वंचित आहे याच्यामधपासून रवींद्रभाऊ पाटील, कोथळी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। तर मी भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आलो की मार्गदर्शनाखाली लावा। शेतकरी काय लागवड करून नाही राहिले, लागवड करता तर कुठूनही आणतात, 30 रुपयाचं 40 रुपयाचं आणून लागवड करून राहिले, पण नुकसान होऊन राहिलं शेतकऱ्याचं आपलं। कोणी सांगते 100 गेले, कोणी सांगते 50 झाडं गेले, कोणी म्हणते झाडंच वाढून नाही राहिले, म्हणजे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम सांगून राहिले शेतकरी मला। म्हणजे मी एकटाच आहे असं सॉल्युशन करणार असं नाही आहे, पण जेणेकरून कसं आहे की तुम्ही लागवड करू राहिले तर तुम्ही जेणेकरून त्यांच्या अंडर, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लावा ना। कारण की जेणेकरून कसं आहे की एक माणूस जास्तीकडे जास्त ठिकाणी पोहोचूबी शकत नाही, आणि दुसरा विषय आहे की आता हे आपल्या गावाजवळून 50 किलोमीटर दूर आहेत, तर ते मला शक्य आहे। आता 400-500 किलोमीटरवर मी नाही जाऊ शकत। तर शेतकरी बांधवांना कसं आहे, आता हे येणाऱ्या दिवाळीमध्ये भरपूर लागवड होणार आहे, तर लागवड करण्याच्या पहिले 2 विचार करा, कुठूनही लागवड करा पण 2 विचार करूनच लागवड करा, असं माझं म्हणणं आहे। असं म्हणणं नाही की माझं की माझ्याकडून लावा की त्याच्याकडून लावा, तुम्ही कुठूनही लावा पण 2 विचार करूनच लावा, एवढंच मी म्हणेल आणि इथं थांबेल। धन्यवाद।